वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स, गुड मॉर्निंग। तो आज भाई चलो निकलते घर से बाहर, तो करते कुछ तो नया। तो चलो भाई चला जाते मित्रांनो, जाऊया आपण आज काहीतरी नवीन करू। सो ही टू फॅमिली अँड जॉन्सन थ्री स्टार। तर मित्रांनो चला, आपली गाडी रेडी आहे, आपण जाऊ पेनमध्ये। आता रणजित दादा तिथं वाट बघतोय, तर चालू बघूया। हो, मी आणि रणजित दादा आलो चायनीज खायला, तर तुम्ही पण या चायनीज खायला आमच्यासोबत। मित्रांनो लाईक करा, हो सबस्क्राईब करा, हो या चायनीज खायची देवी खाण्यासाठी आम्ही जिलेबी खायली। आता आपण चाललो आहेत गोवा, कारण की आपली गाडी भरलेली आहे, तर आपण चालो गोवा। वन मॅन शो, तर भाई कोण सोबत ना आपल्या आज, तर आता आपण एकटाच आहेत, काय टेन्शन घ्यायची गरज नाही। तर आपण नाईट फुल लाईट मारणार, सकाळी पोहोचू 10-11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत पोहोचू, मग पोहोचू चला गोव्याला। आता जस्ट निघालो, भरपूर लेट झालं, मला थोडंसं माझं काम होतं दिवसभर आज, तर मी काम केले ते, तर आता निघालोय गोव्याला जायला। तर जरा थोडंसं मला प्रवास जातो गोव्याचा, आणि थोडंसं आपण ब्लॉग बनू, कारण की आज काय ब्लॉग जास्त मोठा झालेला नाही, तर प्लीज सॉरी। आणि कालच्या ब्लॉगच्या मुळे माझ्या मॉलमध्ये मला थोडंसं पिझ्झा खाता पिझ्झा आल्यानंतर माझा ब्लॉग डिलेट झाला माझ्याकडनं, तर प्लीज सॉरी। तर आज बघितलं असं तुम्ही, तर नक्की सॉरी, प्लीज सॉरी, मनातून सॉरी। तर चला पुढचा प्रवास करूया आपण, थोडासा चहा पिऊया। तर एक मित्र प्रधान जिथं येतोय, चालू गोव्याला, तर आपली गाडी रेडी आहे इथे, चला जाऊया गोव्याला। तर निघतो थोडा पुढे जाऊन चाल रे, अभी थोडासा तो अभि नाही पण पोलीस दादा आपण पैशान घ्या, टेन्शन नाही कुछ, छोटू भी आपण लल द्या 7500 का पैसा इतना कम था आ गए ना। तो चलो हो गया, डिझेल डाल के भाई तो जाते हैं हम अभी। तो डिझेल टाकून झालेला आपला, तर निघू आता आपण पुढे गोव्याला जायला। तर रात्रीची वेळ आहे थोडीशी, तर तुम्हाला ब्लॉकमध्ये थोडं टेन्शन दिसेल ना दिसेल ते समजून घ्या मित्रांनो, ते एकदम खराब। तरी आता आमच्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत आपल्याकडे, म्हणजे आमच्याकडे सगळ्यांकडं, पण गणपती बाप्पा आले तरी देखील बघा रस्ते खराब आहेत कोकणचे, काय तुम्हाला सांगू। गोव्याला जाता जाता पूर्ण आमची कंबरचा पूर्ण तुंतुना होतोय, तुंतुना। तरी पहा तरी चला, जायचं तर आहे आपल्याला, काय हरकत नाही आता, चला सरकार मान्य ते आम्हाला जायलाच पाहिजे, ट्रान्सपोर्ट लाईन आमची, तरी अशी आमची जिंदगी आहे भाई, चलते चलते कट जाए रस्ते। तो चलते भाई गोवा, तो अपना फुल नाइट जाएगा भाई ड्राइविंग करने में, और मिलेंगे आपको हम मॉर्निंग में। मॉर्निंग में बोले तो भाई पूरा दोपहर जाएगा पहुँचने के लिए शायद, क्योंकि अभी तो मैं बहुत लेट निकला हूँ, क्योंकि रात्र खूब झाले आपल्या इथेच। आता रात्र तर पूर्ण ड्रायविंग करेन, तेव्हा मी गोव्याला पोहोचणार सकाळी किंवा दुपारपर्यंत होईल मला, दुपार होणार पोहोचायला, तर असू द्या हरकत नाही। तर आपण बघू पोहोचू, तेव्हा पोहोचू, तुमची घ्यायची गरज नाही, पोहोचू तेव्हा पोहोचू आपण, इंदाज पोहोचू आपण, कारण की वन मॅन शो बोला, तर वन मॅन शो आहेत आपण, खड्डे आहेत ना, असं असं हलायला एकदम मस्त वाटतं आम्हाला खड्ड्यात गाडी चालवायला, रोजची सवय झाली राहत ना असं येडं असतं आमच्याकडे। मित्रांनो बघूया आता आपण मॉर्निंगमध्ये गोवा, आज खूप सहज गोवा जात आहे आम्ही, कारण की मी म्हणजे थोडंसं माझ्या कामाच्या मुले मी थोडा गोव्याला गेलोच नाही, तरी एक महिना झाला, एक महिना मी गोव्याला गेलोच नाही, तर आज एक महिन्यानंतर मी चाललोय गोवामध्ये। तर आज बघूया, आज फुल नाईट मारू आणि तुम्हाला सकाळी दाखवू आपला गोवा। मॉर्निंग भाई मॉर्निंग गोवा में जाएंगे, मॉर्निंग लिगली गोवा में होंगे आज, ते आप देख सकते गोवा में कुछ तो मजा करेंगे शायद, इतना मैं भरोसा नहीं दे सकता भाई, क्योंकि मेरे को इतना टाइम नहीं है आज, क्योंकि मुझे जल्द से जल्द जाके जल्द भी आना है, कारण की आपल्याला चायनीजसाठी धावपळ करायची, आपलं चायनीज ओपनिंग आहे। तर आता बघू लवकर लवकर पडायचा आमचा प्लॅन आहे, लवकर पडेल तेवढा माझ्यासाठी चांगला आहे, कारण की बघू थोडंसं अडचण आहे, थोडंसं आपलं अडचण आहे चायनीज खायला। तुम्हाला पण आणि तुम्हाला पण प्लीज या आपल्या चायनीजवर, तुम्हाला मी लोकेशन देईन आणि ओपनिंगसाठी खास तुम्हाला इन्व्हाईट करेन। मित्रांनो प्लीज सपोर्ट करा आपल्यासाठी यार, आणि तुम्ही बघताय चॅनल माझा पण लाईक नाही करत हो, लाईक करा प्लीज, लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज यार, सगळे जर मोठे झालेत मला ते काहीतरी करणार, माझा तर छोटासा आहे, माझा मोठा करणार, माझं ते सबस्क्राईब वाढवा ना मित्रांनो, पाहून सबस्क्राईब करा भाऊ, चला गोव्याला जाऊ आपण। झाले भावानं 2 तास डिझेल टाकून, आपल्याला 2 तास झालेत डिझेल, आपण पेन म्हणजे टाकलेला आहे, पेन कासू अडपला आणि आताशी आम्ही कोलाडला पोहोचलो, 2 तास कुठे वाहनो आणि कोलाड कुठे, एवढे खड्डे आहेत बघतात ना, असं एकदम हालत बेकार होतो, आणि असं असत ना मग ते कंटाळतं ड्रायव्हिंग करायला। तर बघूया आता आज काय रात्र आपली जाणार अशीच, रात्रभर आपण चहाची आपली ओढ जास्त आहे,
तर चहा पिणं म्हणजे आपलं जेवढे नेहमीचे आपले हॉटेल आहेत त्यांना आपण आता व्हिजिट करत 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 गोवा गाठूया. तर आज परत एकदा आपण पुन्हा एकदा गोव्याला चाललो आहेत. तर आता असं मनात इच्छा आहे की सर्व काही जे आपले हॉटेल लाईन जे आहेत म्हणजे प्रत्येक आपलं जे लोकेशन जे आहेत माझे लोकेशन त्या लोकेशनला थांबून त्यांना त्यांचा आगमन वाढूया असं माझं मन बोलते. तर आपण त्याला कोलाडचा जो आपलं पुढचं हॉटेल आहे तिथं आपण एक चहा मारूया. चहा येऊन तिथं आपण एक पाणी बॉटल पण घ्यायची. अशी आपली गोव्याची लाईन आहे ट्रान्सपोर्ट लाईन असंच असतं. तर मित्रांनो त्याला चहा पिऊ आणि थोडंसं पाण्याची बॉटली घेऊ आणि त्यांना देखील आपलं तोंड दाखवू की बाबा आम्ही पुन्हा एकदा एंट्री केली आहे गोवा लाईनवर म्हणजे आम्ही आहोत. तर लाईन चालू आहे आमची. तर मित्रांनो चला चहा पिऊन घेऊया. तर मित्रांनो कोलाडला आम्ही आलेलो आहेत. आता आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. तर आपण आता चहा पिऊया. चला तुम्हाला आज नाईट ड्रायव्हिंग करून दाखवतोय आणि तुम्हाला कशेरी घाटातली मेन एंट्री दाखवतोय. किती डरावणी आहे ते तुम्ही पाहू शकताय कशेरी घाट. तर चला पाहूया.
कसेडी घाट एकदम बेकार आहे, डेंजर आणि एकदम खाती आहे. तर मित्रांनो, कधी तुम्ही या का रस्त्यातून, रात्री या बेरात्री या, परंतु रात्री येताना तुम्ही खरंच सुरक्षित आणि एकदम हुशारीने या, कारण की तो एकदम डेंजर घाट आहे, एकदम घाट बेकार आहे. कारण की तिथे तुम्ही कोणाला हात नाही, कोणी तुम्हाला हात तरी केला, कोणाला घेऊ पण नका, तुम्ही लिफ्ट देऊ पण नका, बिंदास या, फक्त एवढाच काय हुशारीने या, कारण की एकदम की आमचं ते रोजचं रस्त आहे, आम्हाला रोज येऊन आम्हाला तिथे त्या घाटाची पूर्ण माहिती आहे, म्हणून आम्ही ते रोजचा प्रवास करतो. म्हणून आम्ही बिंदास येतो, बिंदास जातो आणि एकदम शांततेने यायचं, काही करत नाही, कोणाला कट मारायची काही नाही, रस्ता पण खराब आहे, टर्निंग खूप मोठमोठे आहे, मोठमोठे टर्निंगचे मुला तिथे खूप काही गोष्टी असे घडतात, खूप काही असे लुटमार होतात. म्हणून त्यासाठी तुम्ही प्लीज सुरक्षित राहा आणि हसत राहा, हे काही गरज नाही कोणाला घाबरायची, परंतु कोणाला लिफ्ट देऊ नका मित्रांनो प्लीज. आणि जरी जरी तुम्हाला झोप आली तरी देखील तिथे झोपू नका, प्लस तुम्ही खाली येऊन किंवा मागे तरी थांबून पंपात तरी पेट्रोल पंपात थांबा किंवा चांगल्या हॉटेलला थांबा, पण असं अनोळखी रस्त्यात थांबूच नका, कारण की लुटमार ही गोष्ट जास्त झालेली आहे, त्याच्याने दोन पैशासाठी लोकांचा जीव घेतात लोक. म्हणून त्यासाठी तुम्ही प्लीज मित्रांनो एकदम सुरक्षित राहा. बाकी काही विषय नाही की आज मला वाटलं तुम्हाला सांगायचं, म्हणून तुम्हाला मी सांगतोय. एकदम डेंजर रस्ता आहे आणि डेंजर घाट आहे ते, आणि एकदम थोडस डरावणी पण आहे त्याच्यात. तुम्ही आनंदच राहा बस, आम्हाला बाकी काय नाही, कारण की आमचा रोजचं आम्हाला रोजची माहिती आहे त्या गोष्टीची. मग तुम्हाला आम्ही थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला जर दुसरी काही गोष्टी माहिती असेल त्या रस्त्याची तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला, कोणाला लिफ्ट देऊ नका त्या रस्त्यामध्ये, ते घाट एकदम खराब आहे प्लीज, आणि खूप मोठं पण आहे, त्यामुळे तुम्हाला ते काहीच तिथं कळणार नाही. मोठमोठ ट्रेनिंगच्यामुळे तुम्हाला काही समजून येणार नाही, असे ट्रेनिंग आहेत की तिथे गाडी पास पण होत नाही, आम्हाला थांबावं लागतं पुढची गाडी येताना प्लस जाताना, तर त्या गोष्टी थांबल्यामुळे तुम्ही हुशार राहा, बाकी काही नाही. प्लीज सबस्क्राईब करा भाई चॅनल आपला, की तुम्ही लाईक नाही करत, काय नाही करत, प्लीज तुम्हाला दाखवायचं तुम्ही दाखवलं. आणि आजचा ब्लॉग आपण इथं संपूया, सकाळी मिळू आपण गोवामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.